कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाबाबत दहा सप्टेंबरच्या आत राज्यभरातील समन्वयकांना आमंत्रित करून व्यापक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात अंतरवाली सराठी गावात सुरू असणाऱ्या उपोषणात सहभागी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध होतोय आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याची दिशा ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली येत्या दहा तारखेच्या आत राज्यभरातील मराठा समाजाच्या समन्वयकांना आमंत्रित करून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चर्चा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला विविध जिल्ह्यातील समन्वयकांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि या आमंत्रितांच्या सर्व चर्चेतून या मराठा समाजाची दिशा अन्न आंदोलनाच्या बाबतीतली पुढची दिशा ही ठरवली जाईल आणि त्यानंतरच पुढील आमचा या आंदोलनाचं काय पुढं पाऊल असेल किंबहुना ना ओबीसीमधून आरक्षण कसं मिळेल याबाबतची कार्यशाळा घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शास राज्यातली ज्यावेळेस येतील त्या दिवशी त्या बैठकीत जो निर्णय होईल तो एकमतानं होईल आणि तो त्यावेळेला आम्ही जाहीर करू हे सरकार हे राज्यकर्ते हा मराठा समाज कशा पद्धतीने चिरडून काढायचा ह्याचं एक षडयंत्र ठरलेलं आहे आणि ह्या षडयंत्रेचा जो काही ओपोहा आहे याबाबतची चर्चा होणार आहे आणि या चर्चेतनंच नेमकं सरकार आपल्याबरोबर काय करतं आहे आणि आपल्याला सरकारकडनं काय पाहिजे आणि सरकारला जर या मराठ्यांचं आंदोलन चिरडून टाकायचं फसवणूक करायचं ज्या ज्या वेळेला तिने प्रयत्न केला तो हाणून पाडण्यासाठी एक दिशा ठरली जाईल